मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असा गौप्यस्फोट राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला ट्विटद्वारे त्यांनी ही शक्यता बोलून दाखवल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे होणं डेपो मुंबई मुंबई नवी आणि ठाण्याला अंधारात लोटणं ही साधीसुदी घटना आहे असं मी समजत नाही आणि तुम्हीसुद्धा ते समजू नये त्याला म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये निश्चितच कुठंतरी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही काही लोक खास करून ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि त्या दृष्टीकोनातून काही घडू शकतं ते पडताळून पाहणं राज्याचा ऊर्जा मंत्री या नात्यानं माझं काम आहे ते मी करतो आहे जर घातपात असेल तर एस आय टी स्थापन करा फौजदारी गुन्हा दाखल करा फौजदारी चौकशी करा आम्ही पहिल्या दिवशीच मागणी केली होती की ज्या अधिकाराला या तांत्रिक अडचणींचा सामना कसा करायचा माहीत नव्हतं एका सर्किटवरून दुसऱ्या सर्किटवर गेल्यावर भार वाढू शकतो याची कल्पना नव्हती आणि त्यामुळे मुंबईकर आणि राज्यातील नागरिक त्रस्त झाले त्या अधिकारावर कारवाई का केली मुख्यमंत्री महोदय दोन दिवस गप्प का आहेत आज ज्यावेळेला त्याची तांत्रिक कारणं आणि आपली नियोजन शून्यता समोर आली त्यावेळेला मात्र पळ काढण्यासाठी घातपाताचा तर प्रयोग आणि ते वाक्य वापरलं नाही ना त्यामुळे याची चौकशी करा आणि नितीन राऊत साहेबांचं स्टेटमेंट घ्या